अमाय बाई शांताबाई बी कुठे गेली पप्पा सामान सुमान न्याच आहे घर झाडझुड करणार आहे साफसूफ करणार आहे किती सारे कामं करणार आहे अन हे शांताबाई बी कुठे गेली तर अजून आली नाही घरी जिकडे जाते तिकडेच पक्की होते बबिता हे शांताबाई कुठे गेली अजून आली नाही ना काही नाही आई काय गावात गेली दोनक पोरं पाहतो म्हणे घर साफसफाई करायला लागेल ना मामी त्याच्यासाठी अमाय बबीता शांताबाईनं मला सांगितलंय नाही का घर साफसफाई करायला पोराले सांगायला जातं म्हणून सांगायला लागते पोरं बारा करून घेईन मी मामी तुम्ही एक दे दे किती कामं करणार आहे किती सारे काम करणार आता तर त्या घरी धुडवूड बसल जायके लागून गेले साप करत नाही ना काही नाही तसंच बनच बंद बन पडलाय ते घर किती दिवसाचं म्हणून आई म्हणत होती का दोन पोरं सांगतो तर एका एक दिवसात होऊन जाते म्हणे सगळे कामं म्हणून गेली आई सांगाले हो काय हो पण करून घेतलं असतं मी न थोडे थोडे कामं एक दोन दिवसात वेळची केली काय शांताबाई अजून आली नाही घरी हो ना मामी आई तर वेळची गेली आहे आता घरी आली आई।, काई आई? काई आई आई काय काय करून काही नाही आई सोबत बोलून राहिली बोला ना काय म्हणता अहो बबिता मी काय म्हणतो झाले काय घरचे कामं हा आई घरचे कामं तर झाली आहे कोणतं काम आहे अहो मी गावात गेली होती दोन बाया नाही दोन पोरं पाहतो म्हणू घर साफसूफ करायला भेटला नाही मला म्हणतो आपण तिघी बी चाललो जाऊ आणि आपण तिघी साफसफाई करू तर होऊन जाईन एका दिवसात नाही काय ठीक आहे नाही चला मग करू घरची साफसफाई हाव चाल अहो शांताबाई काय तकलीफ घेता तुम्ही हो दोघी गी। करून घेईन मी एक दोन दिवसात काम एक 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 काम करून घेईन मी थोडे थोडे काम करा आणि होऊन जाईन माझे सगळे काम राहू द्या खाली लिहता तुम्ही दोघी अहो मामी करू लागतो आता घरी कोणते काम आहे घरी बी बसलीच राहीन ना मी बसली राहिल्यापेक्षा तिथं येतो तिथं एक दोन कामं करू लागन तुम्हाला तर तेवढेच तुमचे कामं हलके होईल अन मामी आम्ही दोघी एक दोन कामं करन आईने मी तर अशी कोणती तकलीफ होऊन राहिली बाप्पा काही तकलीफ गिपली काही नाही होत चला करू लागतो आम्ही एक दोन कामं हा चंद्रकला चल बरं चल पकड सामान बर बाप्पा शांताबाई चला मग तुम्ही एवढे म्हणूनच राहिले तर चला बाप्पा हा चाल मग करून घेऊ साफसफाई अय बबिता काय आई मी काय म्हणतो बकेट पाणी ना आता पाणी बकेट घेऊन घे झाडू वाडू घेऊन जो घर झाटक झुटक कराले हा बाई पकडतो मी सगळं चला तुम्ही चालू चंद्रकला हा बाई चाल अ मागे होती नाही येता येता कुठं टाकले बापा मामी कुठं लागल्या बाप्पा गोष्टी करायला आई बी येता येता गोष्टी करायला लागून जाते लवकर लवकर या ना लवकर लवकर काम करून घ्या होता नाही जिथं गोष्टी करा तिथंच गोष्टी करत राहते आई बी आता येऊन राहिल्या वाटते <laughs> आई येता येता कुठं टाकली होती तुम्ही आता येऊन राहिली ना मी तुमची वाटच पाहून राहिली अहो बबिता कुठं नाही हे प्रीती भेटली होती रस्त्यानं येत होत होतं तुला तर बोलणार आहे राहते म्हणून कधी आल्या काकू न कधी आल्या मावशी न कधी आल्या ना कोणत्या बसना आल्या ना किती दिवस राहायचा कुठं चालल्या तिला पूर्ण पोती पुराण सांगा लागते म्हणून वेळ लागला आले हा काय चाल मग आता चाल घरात साफस पाहिले लागू लवकर ला लवकर ला हा भाई चला पाहून घेऊ चंद्रकला आहे घर हे बेड आहे मस्त झोपाले होते तुम्हाले अहो चंद्रकला ह्या बेडवरची चादर गिद धुवा लागन लय दिवसाची तशीच टाकली तर टाकलीच आहे हो ना शांताबाई धुवून टाका लागन धुवून टाक जो पण आज राहू दे सध्या झाडझूड साफसफाई करून घेऊ आज काही पाणी बी नाही आहे तर उद्या गिदा धुऊन घे जो नाही काय हो शांताबाई उद्याच धुईन काय मग बबिता पहिले कुठून सुरुवात करतो साफसफाईले आई मी काय म्हणतो पहिले वरूनच घर झटक झुटक करून घेऊ वरचा कचरा निघाला म्हणजे बरं होईल नाही तर आपण खाली खाली करून घेऊ आणि मग डबल मेहनत होईल ना आपला गड्या बबिता बरोबर बोलली हो तू घे मग का सगळे काढून टाकजो वर लागले आहे ते चंद्रकला मामी आणि हे खालचे काम करतो झटक झुटक हे पुसपास असे खालचे खालचे काम करतो आम्ही आई पहिले कुठं करू इथं करू किचन मध्ये करू अहो बबीता पहिले किचन मध्येच कर कारण की किचन साफसफाई झाली तर सामान सुमान ठेवायला बरं होईल मले अन हे भांडे कुंडे बी ठेवायचे आहेत ते बी ठेवून देईन नाही काय शांताबाई हा व बबिता पहिले किचन मधूनच करू मग साफसफाई चाल किचन मध्येच करू तू वरचं झाटक झुटक करून दे आणि आम्ही दोघे खालतं पोछा लावून घेतो तर लवकर होऊन जाईल हा वाई किचनचं झालं म्हणजे काय इकडे बाहेर जात लवकरच होते नाही तर काय हो बबीता चल मग पहिले किचन मध्ये साफसफाई करू हा वाई चला चल बापा पटापट करून घ्या अन्न मग झाले काम घेव चंद्रकला लवकर लवकर हात उरक बर लवकर लवकर झाले पाहिजे काम हा नो शांताबाई करूनच राहिली न बाप्पा घे मग कर बरं लवकर लवकर कर मग अजून भांडे कुंडे ठेवायचे लवकर लवकर ठेवून देऊ मग हा बाई होऊन जाईन लवकर लवकर काम काय टेन्शन घेतो बाप्पा तू भी अहो टेन्शन नाही घेत मी काम लवकर लवकर झाले पाहिजे म्हणतो काय आता चार पाच दिवस काय ह्याच कामात लावा काय वावराचे बी काम धंदे करा लागेल ना उरकव हात लवकर लवकर हव हो शांताबाई उरकवतो ना पता काम करून राहिली बबिता किती राहिला आणखी वरच झटक झुटक करायचं आई झाला तर वरच झटक झुटक करणं आता बाहेरचं करून टाकतो म्हटलं मी बरं ठीक आहे मग बबिता जा तिकडलं करून घे मग आम्ही बी इकडलं इकडचं करतो तिकडे येतो हा बाई चला बाप्पा आता झाडझुडी झाला आता पुष्पास येऊन जाते अन उद्या मग पहा राहिले सुले काम उद्या करा लागन हो शांताबाई आता रायले सुले काम उद्या करून घेऊ आता पुसपाच तर झालं आता मी भांडी ठेवून देतो तुम्ही बसा नाही व चंद्रकला मी बी डबे डुबे ठेवता करू लागतो आणखी लवकर होऊन जाईन कामं आता लवकर जाऊ घरी नाही ना शांताबाई राहू द्या न करतो ना मी अहो काय एकटी एकटी किती कामं करशील सगळे मिळून करू लवकर कामं होईल ना लवकर घरी जाऊ बर ठीक आहे बाप्पा तू यास मतानं चाल मग आता इकडचं तर झालं आपलं आता बाहेरचं करून घेऊ ना बाहेरचं झालं म्हणजे घरी चाललं जाऊ नाही का हो आणखी घरी गण्याचे दादागी येईन तर आणखी बोमलं कुठं गेले म्हणान घरी कोणीच नाही आहे सगळेचे सगळे कुठे गेले म्हणान दरवाजा गी, गी लावून ते आणखी बोमलं आपल्या नावानं अहो तो शांताबाई जाण तू घरी मी करून घे काम नाही हो आता अर्ध्या एका घंट्याचं तर काम आहे मग चाललं जाऊ सोबतच घरी अर्ध्या एका घंट्यानं काय बिघडून राहिलं माया पट पट करून घेऊ ना चाललं जाऊ घरी बरं ठीक आहे बाप्पा चला मग मित्रांनो आता आम्ही घरची साफसफाई करतो का सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर एक लाईक करा अन चॅनलने सबस्क्राईब नक्की करा भेटू मग उद्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद